आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राइब करा, महानकारी न्यूज सबस्क्राइब करा आणि नोटिफिकेशन ऑन करा. नोटिफिकेशन ऑन केल्यामुळे आमचे अपडेट आपल्यापर्यंत सतत पोहोचेल. भोजनेज क्रॉस रस्त्यासाठी 2 कोटींचा निधी, आमदार सौ शशिकला जोल्ले यांच्या हस्ते झाला शुभारंभ. वाडी वस्तीतली केली कामं. बेडक्याळ, नेज, गळदगाम, भोज या 4 गावांना महत्वाचा असणारा प्रचंड वर्दळीचा रस्ता खूप खराब झाला होता. या रस्त्याची उंची वाढवण्याबरोबर रस्ता डांबरी करा ही जुनी मागणी होती. आमदार सौ शशिकला जोल्ले यांनी या रस्त्यासाठी 2 कोटी रुपयांचा निधी खेचून आणला आहे. हा 2 किलोमीटरचा रस्ता आता चांगला होणार आहे. कामाचा शुभारंभ आज झाला. सहकार नेते अण्णासाहेब जोल्ले, आमदार महंतेश कवटकीमठ, सौ निर्मला पवार, सौ शारदा जाधव, सौ महानंदा बेनाळे, कलावती हिरवे, आर व्ही डोमने, शाहू पाटील, भरत गुरव, श्रीकांत बवने, भरत नसलापुरे, चंद्रकांत चौगुले, शिवानंद खोत, अजित माळी, मलगोंडा पाटील, दत्ता जाधव यांच्यासह अन्य मान्यवर यावेळी उपस्थित होते. मानकर न्यूज साठी बेडक्याळहून कृष्णा आरगे. भोज आणि गळदगाम अशा पद्धतीनं जे काही आज बेडक्याळ, नेज आणि गळदगाम ह्या चक्री झाडापासून ह्या तिन्ही जे काही ह्या तिन्ही गावांच्या जे हे रस्ता होतं जे चक्री झाडापासून नेज क्रॉसपर्यंत ह्याच्यासाठी आपण PWD खात्यातून 2 कोटी रुपये आज मंजूर झालेले आहेत. आणि हे सुंदर असा रस्ता होणार, सुंदर अशासाठी म्हटलो की जे काही आता रुंदी आहे ह्याच्यापेक्षाही रुंदी जास्त होणार. आता तिथं उपस्थित असणाऱ्या मानतेशांना कवटी मग त्यांना 1 मिनिट. चक्री झाडापासून जे काही नेज क्रॉसपर्यंत हे जे रस्ता होतं ह्याच्यासाठी आपण PWD खात्यातून 2 कोटी रुपये मंजूर झालेले आहेत आणि हे आज उद्घाटन झालेलं आहे. तर हे एक सुंदर असं रस्ता होणार, कारण जे काही ह्या आजूबाजूचे गळदगाम असेल, बेडक्याळ असेल, नेज असेल, पुढं एक्सम्बेला जाण्यासाठी असेल, हे रोडचा फार उपयोग होत होतं. आणि जेव्हा आपण ह्या भागात ह्या रस्त्यावरून जात होतो त्यावेळेला हे रस्ता खूपच अडचणीचा होता आणि मध्ये एक ब्रिज आहे, त्या ब्रिजला देखील होल पडून ते रस्ता खूप डेंजर होता. म्हणून आपण ते लगेचच PWD खात्याला बोलवून एक मीटिंग घेऊन त्याचं आज 2 कोटीचं मंजुरी घेतलेलं आहे.